नमस्कार आदरिस मम्मा मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण तयार करूया आंबट गोड झटपट तयार होणारे कैरीचे लोणचे। त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। एक आपण कच्ची कैरी घेतली आहे, अर्धा वाटी गूळ घेतला आहे, एक टेबलस्पून तिखट, चवीनुसार मीठ, मी इथे साधं मीठ व सेंदव मीठ घेतले आहे, हाफ टीस्पून हिंग, एक टीस्पून जिरे पावडर। आता कृती पाहूया। सर्वात आधी कैरीला स्वच्छ धुवून पुसून घेऊया, मग त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया। कैरी कट करून झाली आहे, आता तिला एका भांड्यात काढून घेऊया। आता यामध्ये तिखट टाकूया व व्यवस्थित मिक्स करूया। अशा प्रकारे सर्व साहित्य एक एक करून टाकूया व मिक्स करूया, जेणेकरून मसाला प्रत्येक फोडीला लागेल। आता त्यामध्ये मीठ, हिंग, जिरे पूड हे सर्व टाकूया व व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटं झाकून ठेवूया। 5 मिनिटं झालेली आहे, मिठामुळे लोणच्याला पाणी सुटले आहे। आता त्यामध्ये गूळ घालूया व व्यवस्थित मिक्स करूया। गूळ पूर्णपणे विरघडला आहे, आता लोणचे खाण्याकरता तयार झाले आहे। हे लोणचे जास्त दिवस टिकवण्याकरता फ्रीज मध्ये ठेवावे। झटपट तयार होणारे आंबट गोड कैरीचे लोणचे जरूर करून पहा। आजची ही माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा अनेक रेसिपींसाठी आदरिस मम्मा चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनल सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनला जरूर दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वात आधी तुम्हाला कळेल। धन्यवाद।